भारतीय शेअर बाजाराचे बिग बुल राकेश झुंझुनवाला यांचं वयाच्या 62व्या वर्षी दीर्घ आजारपणाने निधन झालं. मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात सकाळी 7:15 त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राकेश झुंझुनवाला जे शेअर्स विकत घेत असत त्यात ते नेहमीच प्रॉफिट कमवून दाखवायचे, म्हणूनच त्यांना शेअर मार्केटमधील बिग बुल म्हणत. राकेश झुंझुनवाला यांचा शेअर बाजारातील प्रवास हा एखाद्या दंतकथेप्रमाणे आहे. अवघ्या 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीतून शेअर बाजारातील प्रवासाला सुरुवात करणाऱ्या झुंझुनवाला यांनी जवळपास 44,000 कोटींचं साम्राज्य उभं केलंय. शेअर बाजारात राकेश झुंझुनवाला यांच्या हालचालींवर अनेकांचं लक्ष असायचं. प्रचंड चर्चेत असलेली वेब सिरीज 1992 स्कॅम. 90च्या दशकात शेअर बाजारात हर्षद मेहता या नावाचा दबदबा होता. मात्र 1992 साली जेव्हा हर्षद मेहता स्कॅम समोर आला तेव्हा राकेश झुंझुनवाला यांनी शेअर्स शॉर्ट करून मोठ्या प्रमाणात पैसे कमवले. त्यांनी स्वतः एका मुलाखतीत ते बेअर ग्रुपचे सदस्य असल्याचं कबूल केलेलं. त्यांनी शॉर्ट सेलिंग करून मोठ्या प्रमाणात कमाई केली. त्या काळी शेअर बाजारात प्रामुख्याने बुल्स आणि बेअर्स यांचा प्रचंड दबदबा होता. राकेश झुंझुनवाला यांनी अलीकडेच अकासा एअर सोबत विमान उद्योगात प्रवेश केला, ज्याने 7 ऑगस्ट रोजी उड्डाण केली. झुंझुनवाला गुंतवणूकदार असण्याव्यतिरिक्त ॲपटेक लिमिटेड आणि हंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंटचे अध्यक्ष होते. अनेक भारतीय कंपन्यांच्या संचालकांमध्ये त्यांचा समावेश होता. ते भारताच्या संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय चळवळीचे सल्लागारही होते. इत्यादी सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी आपलं योगदान दिलं. झुंझुनवाला त्यांच्या कमाईतील 25% भाग दानधर्मासाठी देत असत. अवघ्या 5,000 ते 44,000 कोटी रुपयांचं साम्राज्य निर्माण करणाऱ्या बिग बुल राकेश झुंझुनवाला यांच्या निधनाने संपूर्ण व्यापारी जगतात शोककळा पसरली आहे.